नमस्कार मित्रांनो, जरा जीवंतिका पूजन म्हणजे काय आणि हे पूजन कसे केले जाते, का केले जाते आणि केव्हा केले जाते, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण महिना हा सणांचा महिना असे मानले जाते. या महिन्यात अनेक पवित्र सण येत असतात. तसेच श्रावणी सोमवार बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जीवंतिका पूजन येत असते आणि या जीवंतिका पूजनालाच जरा जीवतीची पूजा असे देखील म्हटले जाते. जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत केले जाते. जीवती या व्रताची देवता आहे. जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. जीवतीची पूजा ही श्रावणातल्या चारही शुक्रवारी केली जाते. ही पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे आणि ही पूजा करण्यामागचं कारण आहे ते म्हणजे मुलांच्या संरक्षणाकरता ही पूजा केली जाते. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते. त्यामुळेच या पूजेला श्रावणात अन्यसाधारण असे महत्त्व आहे. आता जीवतीची पूजा ही कशी केली जाते ते बघूया. तर जीवतीचा कागद किंवा फोटो श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार येईल, म्हणजे मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, जो काही वार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ आपल्या भिंतीवर लावावा. त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करायची असते. म्हणजे श्रावण शुक्रवारी कुलदेवतीची व लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची पूजा करावी. त्यासाठी साहित्य म्हणजे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, हळद कुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे वस्त्र, हळदी कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती असे साहित्य लागणार आहे आणि चने फुटाण्यांचा दूध साखरेचा नैवेद्य लागणार आहे. त्यानंतर सर्वप्रथम फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ जीवतीच्या फोटोला घालावी. नंतर हळद कुंकू लावलेले कापसाचे वस्त्र घालावे. त्यानंतर गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून जीवतीची पूजा करावी, नमस्कार करावा. नंतर पूर्णाचे 5, 7 किंवा 9 किंवा कणकेचे दिवेही चालतील तर असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती करावी. देवापुढे छान रांगोळी काढून विड्याच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखरेचा व चने फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी स्वयंपाकामध्ये पुरण घातले जाते. तसेच वरण भात, वाटलेली डाळ, आमटी आणि तळणाचे पदार्थ असे सर्व पदार्थ स्वयंपाकामध्ये केले जातात. त्यानंतर जीवतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर सर्व पूजा झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे. कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्यांचे वाण देऊन आणि निरांजनामध्ये 5 वाती म्हणजे त्या तेल वाती घालाव्या, तर फुल वाती असू नये अशा वाती ठेवून त्याने औक्षण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. जर आपली मुले परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल आणि त्या दिवशी देवीची ओटी भरली जाते. त्यामुळे ओटी भरावी. श्रावण शुक्रवारी व ज्योती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू, फुले, पाणी व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो. या विधीला सवाष्ण करणे असे म्हणतात. श्रावण महिन्यात 4 शुक्रवारी संध्याकाळी सुवासिन्या हळदी कुंकुआला बोलवावे आणि त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे. ते शक्य नसल्यास कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी स्वयंपाक करून सवाष्ण जेवायस घालावी आणि तिला दक्षिणा द्यावी. तर अशा प्रकारे श्रावण शुक्रवारचा सण साजरा करावा आणि जीवतीची पूजा करावी. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.